डियर फ्रेंड्स, मी भी पुल दिवस तुमच्या सर्वांचे ऑनलाइन स्कॉलर मॅथ्स स्वागत करत आहे। पा मागच्या भागामध्ये आपण पूर्णांक अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी शिकलो होतो, त्याचबरोबर त्यांचे एकत्रित प्रॉब्लेम मिक्स प्रॉब्लेम पण मी घेतली होती बेरीज वजाबाकीची। आता आपण शिकणार आहोत आज गुणाकार आणि भागाकार, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार शिकणार आहोत, त्याचबरोबर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा एकत्रित प्रॉब्लेम पण मी तुम्हाला सोडवून देणार आहे लगेच। पा मी काय करतो, एकदम स्टेपनुसार मी चालतोय, स्टेप पाय पाय पहिले निकाय शिकलो आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्याच्यानंतर बरोबर आहे त्याच्यामध्ये पण काय शिकलो पॉईंटचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकलेलो आहोत, बरोबर आहे। त्याच्यानंतर शिकलो व्यवहारी अपूर्णांक आपण, बरोबर आहे, व्यवहारी अपूर्णांकांची त्याच्यामध्ये अपूर्णांक शिकलो, त्यांची बेरीज वजाबाकी करायची कशी, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यांचा शिकलेलो आहोत। आता आपण शिकणार आहोत म्हणजे काय होतं माहिती का, हे जर तुम्हाला आलं, हे जर तुम्हाला आलं तरच तुम्हाला बाकी पुढचं पण येणार आहे, सरासरी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, शेकडेवारी असेल, जे काय असेल, कारण की त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला करावंच लागतं, कॅल्क्युलेशन हे बेसिक आहे, कॅल्क्युलेशन हे तुम्हाला यायलाच पाहिजे। हे जे तुम्हाला रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर करता आलं नाही तर तुमचा काहीच उपयोग होणार नाही, बरोबर आहे। त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, काय डाऊट असेल तर मला तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर विचारत जा, माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, थोडंसं थांबा, एक सेकंड थांबा, खाली जायचं, सबस्क्राईब बटनावर क्लिक करायचं, शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर ऑलवर क्लिक करायचं, म्हणजे माझे काय जेवढे मी व्हिडिओ अपलोड करतोय नवीन नवीन ट्रिक्स वगैरे काय ते तुम्हाला काय तुमचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तुमच्या मोबाईलवर, ठीक आहे। आणि व्हिडिओ संपल्यानंतर शेअर करायचं आणि कमेंट करायचं। पा भागाकार गुणाकार आपण सुरुवात करू, हा प्रॉब्लेम आहे बघा, एकदम सोपा आहे, एकदम सोपा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना काय करत होतो, पूर्णांकांची बेरीज वजाबाकी वेगळी करत होतो आणि अपूर्णांकांची वेगळी करत होतो, याच्यामध्ये कसं करायचं ना, सुरुवातीला काय करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं, अपूर्णांकात रूपांतर करायचं, बघा रूपांतर 3 × 6 = 6 आणि 7/3 भागले म्हणजे नाही भागले कसं ठेवलं, 5 × 5 = 5 × 5 = 7/5 हे तुम्हाला माहिती कसं करायचं, करायचं गुणले 15 × 30 = 30 × 15 = 33 = 33 कर देखा 3 × 6 = 7/3 5 × 5 = 7/5 गुणले 15 × 30 = 30 × 15 मग काय करायचं, फक्त तुम्हाला सांगितलेलं भागाकार हे तुम्हाला शिकवलेलं मी आहे, जर भागाकार करायचा असेल अपूर्णांकाचा तर आपण काय करतो, भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकाराचं चिन्ह घेतो आणि पुढची त्याच्या पुढची जी संख्या असते त्याला काय करतो आपण उलटी करून देतो, 7/3 × 5/7 × 33 / 15 आहे, तसेच 7 संकट झाला, 5 × 3 = 15 × 3 = 3 11 भाग जाईल, 11 × 3 = 33 राहिले काय फक्त, मग 11/3 हे राहिलं तुमचं आन्सर। डाऊट असेल तर तुम्ही विचारत जा नेक्स्ट प्रॉब्लेम। पहा प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतो असं नाही की सोपा प्रॉब्लेम आहे म्हणून सोडून देतो, सगळे सोपे प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतो असं काय नाही, अवघड पण प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतो मी प्रत्येक टाइम सोडून देते, बघा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा काय करायचं कौन साधले, कधी पण कौन सोडून घेता अशा प्रॉब्लेममध्ये कधीही कौन सुरुवातीला सोडून घ्यायचा, हे कसं आहे हे आहे कसं राहिलं त्याला काय करायचं, हा कौन सोडून घ्यायचा, करायची काय करायची बेरीज करायची, तुम्हाला माहिती नाही बेरीज करता काय करतो, पूर्णांकांची वेगळी करतो आणि अपूर्णांकांची वेगळी करतो, किंवा तुम्ही डायरेक्ट कसं ह्याच्या रूपाने पूर्णांकामध्ये करून पण अपूर्णांकामध्ये करून करू शकतो, 3 × 4 + 2/8 = 1/2 बरोबर आहे। आता काय करू यांचा ख्याला आता पाहिजे नाही करू आपण बेरीज करून घेऊ, हे 4 दिवसच ठेवले मी तिरकस प्रमाणात करायला, 2 × 4 + 8 × 8 / 8 = 16 मग काय झाले 8 × 4 किती झाले, खाली 4 + 8 × 4 किती झाले 12 / 16 बरोबर आहे, दोघांना भाग देऊन घ्या तुम्ही 4 × 3 = 12 / 4 = 16 म्हणजे काय झालं, आता 4 + 3/4 काय झालं, 4 + 3/4 यांचं पण काय करा पडत, आता अपूर्णांकामध्ये रूपांतर करा, ते 3 × 4 = 16 × 3 = 19 / 19/4 किती आलं, ह्या टर्मचं उत्तर किती आलं, ह्या टर्मचं उत्तर किती आलं, 19/4 19/4 स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ स्टॉप करून
कॅल्क्युलेशन केलेलं आहे. नेक्स्ट पहा, प्रत्येक प्रकारचा काही सोडवत होतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी. पहा आता काय आहे, बेरीज पण आहे, भागाकार पण आहे, वजाफार वजाबाकी पण आहे आणि गुणाकार पण आहे. चार ही क्रिया आहे. मग अशा अशा निर्माण काय सांगितलं होतं तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असले तर काय करायचं, कंस करून घ्यायचे. बरोबर, कंस कसा करायचा, तिथे सुरुवात करायची. जिथं प्लस दिसत तिथं थांबायचं, मायनस दिसत तिथं थांबायचं. तिथून सुरुवात केली परत पुढे दिसला मायनस येतं, तिथून सुरुवात केली परत तिथे थांबतो. असे कंस केल्यानंतर काय होतं, चिन्हांची तुमची काय होत नाही, गोंधळ होत नाही. मग बघा राहिले काय करतो मी सुरुवातीला सगळ्यांचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या. वेदने चार, चाराने पाच छेद दोन प्लस खरेदी काय येईल बघा. कंस तीन त्रिक नऊ, नऊ एक दहा छेद तीन डायरेक्ट येतो. आता स्टेप एक सेकंड करतो तुमच्यासाठी. नऊ दोन अठरा, अठरा दोन वीस, वीस छेद नऊ इथं वजा सांगून इथं काय आहे, अकरा दोन बावीस, बावीस नऊ अकरा दोन बावीस, बावीस नऊ तीन बावीस आणि तीन पंचवीस भागिले अकरा, चार पंचवीस दोन बावीस, बावीस भागिले पाच एवढं केलं तुम्ही. नेक्स्ट कौन सोडून घ्या सुरुवातीला. आता बघा इथं भागिले, इथं भागिले आपण काय करतो, गुणिले करायला म्हणतो मी. मग डायरेक्ट करतो मी इथं गुणिले आणि इथे काय करतो नऊ छेद वीस. बरोबर आहे. आता काय करतो मी याच स्टेप मध्ये काय करा, काटछाट करा. दहा एक दहा, दहा बिंदूने सॉरी दहा एक दहा, दहा बिंदूने वीस, तीन एक तीन, तीन त्री नऊ, म्हणजे इथे काय राहिलं बघा तीन छेद दोन, हे पाच छेद दोन आहे. तसेच हा हा कंस पूर्ण सोडवल्यानंतर काय उत्तर आपल्याला आलं, दहा एक दहा, दहा बिंदूने वीस, तीन एक तीन, तीन त्री नऊ, तीन छेद दोन. बरोबर आहे उत्तर. मग पाचा पाच एक पाच, पाचा पाचा पंचवीस, अकरा एक अकरा, अकरा दोन बावीस, पाच पाच एक पाच, पाचा पाच पंचवीस, अकरा एक अकरा, अकरा दोन बावीस. राहिलं पाच गुणले दोन, इथं गुण चिन्ह नाही, गुण गुणा करायचे नाही, पाच गुणले दोन मी झालं दहा. बरोबर आहे. आता छेद समान इथं सरळ सरळ आपल्याला बेरीज करता येईल. छेद समान पाच तीन आठ, खाली दोन राहिले, खाली किती राहिले दोन राहिले, वजा दहा आहे तसेच किती आलं, आठला दोन ने भागलं किती येतं बेचोक आठ, चार वजा दहा विरुद्ध चिन्ह येतं काय होती वजा बाकी होती, दहा वजा चार किती आलं सहा, कोणत्या संख्येचे चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं वजा, म्हणजे तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं मायनस सहा आलं. तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही दोन स्टेप मध्ये सुद्धा उत्तर इथं काढू शकता, पण तुमचं त्यासाठी काय व्हायला पाहिजे, तुमचं पॉवरफुल पाहिजे कॅल्क्युलेशन, तुमचं पॉवरफुल पाहिजे. आणि तुमचं कॅल्क्युलेशन जर पॉवरफुल पाहिजे असेल तुम्हाला, तुम्हाला काय करा भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला सांगतोय तुम्ही सगळे व्हिडिओ पहा माझे, तुमच्याकडे पुस्तक असेल एक सोडून दोन पुस्तकं घ्या आणि काय करा त्यांची प्रॅक्टिस करा, कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन तुमचं काय करा फास्ट करा, कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट करतात तेवढे तुम्हाला पुढचे गणित पण सोडवायला सोपे जाते. शेवटचं एक्झाम्पल घेतोय मी आता, लास्ट एक्झाम्पल पहा. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सोडतो वेगळा प्रॉब्लेम, वेगळा टाईप आहे. टाईप म्हणजे वेगळं नाही, फक्त आपल्याला त्याच क्रिया आहेत, फक्त वेगळं थोडंसं दिलेलं आहे. पहा जर तुम्हाला कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करायचं असेल तर ती दोन दोन ते तीन दोन तीन गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. बरोबर, कोणत्या, पाठ हे तुमचे वीसपर्यंत सगळ्यांचे पाठ पाहिजेच, वर्ग तुमचे वीसपर्यंत सर्वांचे पाठ, वीस नाही पंचवीसपर्यंत पाठ पाहिजे, आणि घन तुमचे दहापर्यंत सर्वांचे पाठ पाहिजे. त्याच्या त्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होईल. पहा भागाकार करायचा आहे, अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. पाच म्हणजे दहा, दहा तीन तेरा छेद पाच. बरोबर आहे. भागिले सव्वीस चौक चोवीस, सव्वीस चौक चोवीस दोन सव्वीस, सव्वीस भागिले सहा. अकरा पाचशे पंचावन्न, पंचावन्न तीन अठ्ठावन्न भागिले पाच, हे भागिले आहे तसेच सात चौक अठ्ठावीस, अठ्ठावीस निघे एकोणतीस भागिले चार. मग बरोबर आहे, यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे, भागाकाराचे चिन्ह आहे. उत्तर काय करणार, तुम्ही गुणाकारा चिन्ह करणार आणि उलटून लिहिणार फक्त. सव्वीस छेद सहा, असं काय लिहिणार मी सहा छेद सव्वीस, इथे किती एकोणतीस छेद छेद चार, तर उलटून लिहिणार चार छेद एकोणतीस
4 6 29 બરાબર એમાં આ કાટ ચક્કર બોલા દેવા ત્યારે કે ત્યારે ત્યારે નહીં 24 બે એક બે બે કે 7 म्हणजे इथे किती झालं 3 6 5 वरती किती झालं 3 6 5 काय बघा 29 1 29 29 2 58 अजून कुठे भाग होतोय बघा जाते का कुठं अंशाने अंशाला भाग द्यायचा नाही अंशाने छेदाला छेदाने अंशाला असा काटछाट करायची अशी काटछाट करायची जास्त भाग कुठे जात नाही 4 2 8 6 5 हे कसं सोडायचं मार्ग सांगितलेलं आहे 1 ते 2 एक्झाम्पल या शैलीने घेतलेले आहे बरोबर आहे मग काय करणार तुम्ही हे 3 6 5 हे 3 6 5 आहे ते असेच देणार तुम्ही आहे तसेच देणार आणि ही जी खालची संख्या आहे उलटून बघते याला मल्टिप्लाय करायचे लक्षात ठेवा फक्त 8 6 5 आहे 5 6 8 घ्यायचे हे तुम्हाला दोन वेळा सोडून दिलेलं आहे मी ही संख्या आहे तशीच घ्यायची आणि ही जी संख्या आहे मल्टिप्लाय करायची पण कशी उलटी करायची 5 ला 5 गेले उत्तर किती आलं तुमचं 3 6 8 बरोबर आहे किती आलं 3 6 8 ह्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे 5 सगळ्या टाइपचे मी एक्झाम्पल तुम्हाला सोडून देतोय काही तर डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारा टेलिग्राम ग्रुप सर्वांनी जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ तुम्ही कट केल्यानंतर शेअर करा नक्की मित्रांना ओके बाय थँक्यू